दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी वाडा तालुक्यातील मांगरूळ या गावातील फणसफाडा येथे मोगरा फुलशेती प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला। हा कार्यक्रम ग्लोबल विकास ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र कोसबाड यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्र कोसबाडचे प्राचार्य उत्तम साने सर, त्याचसोबत ग्लोबल विकास ट्रस्ट पालघरचे कृषीतज्ञ आशिष भुजड सर यांनी शेतकऱ्यांना मोगरा पिकाविषयी मार्गदर्शन केले। यावेळी मोगरा फुलशेतीमध्ये येणाऱ्या विविध अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली। मोगरा पिकावर येणारे कीड व रोग, बुरशीपासून संरक्षण, लागवड करताना घ्यावयाची काळजी, फवारणी कशी करावी, औषधांची निवड, जैविक कीटकनाशकांचा वापर अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी वाडा जव्हार तालुक्यातील शेतकरी तसेच इतर संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते। शेवटी शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणातून चांगल्या प्रकारे माहिती मिळाली असे समाधान व्यक्त केले। जीवनचक्र चार स्थितीमध्ये असतं, चार अवस्थेमध्ये, म्हणजे पापळी किंवा मासी अंडी देते, अंड्यातून 4 दिवस 5 दिवस 6 दिवशी अळी बाहेर येते। ती अळी नुकसान करते, आपण आपल्याला जे दिसतं ती अळी अवस्था, नुकसान करणारी अवस्था म्हणजे अळी अवस्था। पापळी काही नुकसान करत नाही, अळीचा कोष होतो आणि बहुतेक 90% कोष अवस्था ही मातीमध्ये असते। कोष अवस्था सुप्त अवस्थेमध्ये असते, काही खात नाही, काही नाही, किती दिवस राहील वेगवेगळ्या किडीवरती अवलंबून असते। त्याला खाद्य जर जास्त असेल तर 15 दिवसात कंप्लीट होईल, खाद्य कमी असेल उन्हाळा वगैरे ऑक्सिजन म्हणतो 2 महिने 3 महिने पण सुप्त अवस्थेमध्ये राहतो। जेव्हा खाद्य किडीला जास्त त्यावेळेला कीड वाढते, आपण म्हणतो एवढं काही नव्हतं, मग कीड एकदम अचानक कशी वाढली, तर निसर्गामध्ये किडीला असं हे दिलेलं आहे, तिला खाद्य जेव्हा जास्त असतं त्यावेळेला ती उत्पत्ती जास्त होणार, त्यामुळं त्यावेळेला तो जो पिरियड असतो ना, म्हणजे एक जीवनचक्र म्हणजे पापळी अंडी आळी कोष आणि परत पापळी ते पूर्ण व्हायला जर 1 महिना लागत असेल तर सीझनमध्ये म्हणजे जास्त फुलं किंवा खाद्य असेल त्यावेळेला 15 दिवसात कम्प्लीट होतं किंवा अगदी 10 दिवसात पण होऊ शकतं। या किडीमध्ये वेगवेगळ्या काही किडीमध्ये त्यामुळं अचानक कीड एकदम वाढून जातात, तर नुकसान करणारी आळी अवस्था बरोबर। तिथे आपण काय करतो, पंप घेऊन फवारे मारून तिला मारायचा प्रयत्न करतो। आता आळी अवस्थेमध्ये आळी काय एकदम मोठी होत नाही, छोटी आहे ते मोठी मोठी मोठी, जसं साप जसा मोठा होतो ना, आणि सापाची कात पाहिजे असेल आपण साप जसा काट टाकतो आणि एकदम मोठा होतो, आणि आपण कधी बघत नाही असं मोठा होता ना, पण सापाच्या जीवनचक्रामध्ये काय, सापाचं पिल्लू असेल, एक विधवर साप आहे पिल्लू, काट टाकली का तो आणखी 2 बोटं लांबणार, पुन्हा काट टाकतो 4 बोटं लांबणार, असं वाढत वाढत जातो। तसं आळीचं 4 वेळा किंवा काही आळ्या 5 वेळा काट टाकतो, वाढत वाढत जातात। शेवटच्या अवस्थेची जी आळी असते, शेवटच्या 5व्या स्टेजमधली, त्यावेळेला आपण फवारणी केली, कीटकनाशक मारलं तर ती मरत नाहीये, ती उपाशीच राहते आणि कोष अवस्थेत जाते, ती मरत नाही। मग ती जी पाकोळी होते आणि 1 पाकोळी 100 ते 200 अंडी देते, म्हणजे 200 आळ्यांना जन्म देण्याची कॅपॅसिटी एका पाकोळीमध्ये राहते, परत जीवनचक्र चालतो। मग आपण आळी मारताय मारण्यासाठी आपण सगळे औषधं नवीन नवीन औषधं माहिती आहे, पण पाकोळी मारण्यासाठी एक पण औषध नाही आहे, फवारणीचं औषध नाही। तर आपण असा विचार केला की पाकोळी जर मारली आपण मारता तर एक पुढच्या 150-200 आळ्या तयार होणार नाही, त्यामुळे जीवनचक्र समजून घेणं महत्वाचं। सगळ्याच पिढीमध्ये कमी जास्त राहतं याच्यामध्ये, आता तिच्या जीवनचक्र नाही पण हे माहिती आहे आपल्याला, बरोबर 23 दिवसाचं आहे, हा आपल्याला टार्गेट पुढे करायचं, आळीला टार्गेट करतो आपण, पण पाकोळी किंवा मासीला टार्गेट जर केलं तर रिझल्ट आणखी चांगले येतात। आता वेगवेगळे सापळे आपण लावतो ना, भातामध्ये फोडकिडीचा सापळा, फळमाशीचा सापळा पाहिला का, वेलवर्गीमध्ये असतो, आंब्यामध्ये असतो, माशा मारण्यासाठी आपण लावतो ना, म्हणजे नुकसान करती आळी, म्हणजे त्या गोष्टीचा पण आपण विचार केला पाहिजे याच्यामध्ये आपल्याला काय करतो। ही वेगवेगळ्या कळीचं हे दाखवलेले कळी कोणत्या प्रकारे याच्यामध्ये पण हे होतं, तर हा जो प्रकार आहे ना हा 2-3 प्रकार, जांभळी कळी होते ना, एक तर ही जी आळी, ही आळीनं डंक मारला ती लाळ लागली तरी जांभळी होते, लासून मीच मुळं पण होते, आणि बोरांच्या कमतरतेचं पण एक कारण आहे, तिन्ही कारणामुळे जांभळी होण्याचं कारण आहे।